ढोलाच्या तालावर कृष्णकर्णी न कळणारी मित्र प्रेमाला अंत न उरी देव भक्तांची चाकरी करी भगवान श्रीकृष्ण भक्त सुदाम्याचे चरणी धरी सुदाम्याने आणलेली भेट मुठभर पोहे 16,108 राण्या यांना वाटली तरी ती उरी श्रीकृष्णाने दिलेली परत भेट तीच सुदाम नगरी सुदाम नगरी सुदाम नगरी काल यवनाच्या राज्यात भागीरथी नदीच्या काठीवर का कपिला नावाच्या नगरीत वर का श्रीकृष्णाचा बालमैत्र सुदामा नावाचा ब्राह्मण वर का राहत होता तर गरीब ब्राह्मण पुत्र सुधाम नावाचा राहत होता भगवान श्रीकृष्ण बलरामाने सुदामाने एकाच वेळी विद्या शिकली श्रीकृष्ण निघून गेला द्वारकेला श्रीकृष्णाची लग्न झाली 16,108 राण्याशी श्रीकृष्णाची लग्न झाली सुदामाचं सुद्धा लग्न झालं त्या सुदामाचा संसार सुरू झाला त्याच्या संसारात काही दिवसान संसारात वर का पुढे त्याच्या वर का पोटाला वर का एका मागून एक वर का बाळ जन्माला येऊ लागली सुदाम देवाचा वर का प्रपंचावर का वाढला त्या ठिकाणाला अरे आणि या सुदामाला वटका 8 बाळ त्याच्या पोटाला तर बर का मुळातच बर का दरिद्री असल्यामुळे उपासमार बर का त्यांची लागली हुयाला हे पाहून बर का कोडं पडलं होतं त्या सुदामाच्या राणीला सुदामाच्या राणीला सुदामाच्या राणीला वाईट बघा वाटलं वाईट देवा वाटलं Yeah.
सुदामाच्या घरी बर का उपास मार लागले घडायला आणि बर का ही बर का राणी त्याची बर का महापतीवर तासायला कोंड्याचा मांडा करून बर का कशी तर बिचारी आपला संसार करत होती तिने आपल्या पतीला कधीही दुखवलं नाही परंतु दैवाचा घाल आला बर का त्यावेळेला या काल यवनाच्या राज्याला मोठा दुष्काळ पडलेला असं मात्र कोडं पडले त्याच्या सुदामाच्या राणीला एके दिवशी आपल्या पतीला लागले बोलायला ना तर काही सांगायचं तुम्हाला आपण उपवाशी राहू पण आपली मुलं उपवाशी कशी झोपणार कशी राहणार म्हणून तुम्ही इतकी श्रीकृष्णाची कीर्ती सांगता बालपणाचा हेवा सांगता श्रीकृष्ण इतका मोठा आहे सोन्याच्या वैभवात सोन्याच्या दारखीतून नांदत आहे तर त्याच्याकडे जावं आणि काहीतरी उष्णपासनं मागून घ्यावं आणि ह्या टायमाला श्रीकृष्णाचा आपण थोडं साई घेतले तरी हा आल्याने संकट आपल्यावरती निघून जाईल असं म्हणल्यानंतर सुदाम देव राणीला लागला होता बर का विठ्ठला सांगायला तर राणे म्हणतेस ही गोष्ट बरोबर आहे परंतु बर का शास्त्र काय सांगतो माहित आहे का देवाच्या भेटीला गुरुच्या भेटीला मित्राच्या भेटीला आणि वैद्याच्या भेटीला जायचं असेल तर मोकळ्या हाताने जाऊ नये असं शास्त्र सांगतं परंतु बर का तर माझ्या दोस्ताच्या भेटीला जायचं म्हणतेस तर त्याला भेट काय घेऊन जायची याला मला पंचाईत पडलेली आहे एवढं म्हणल्यानंतर त्या सुदामाच्या राणीने काय केलं माहितीये का यवड्या येणाला आता यवड्या का शेजारणीच्या घरवाड्याला निघून गेलेली असायला लागली होती बर का शेजारणीला सांगायला बाई ग माझा पती जाणार बर का श्रीकृष्णाच्या भेटीला भगवान कृष्णाच्या भेटीला जाणार आहे तर माझा पती मोकळा कसा जाणार म्हणून मला काहीतरी श्रीकृष्णाला भेट म्हणून देण्यासाठी उष्णपासनं काहीतरी मला चिपट मापट बर दे मी तुझा काम धंदा करून फेडीन असं म्हणल्यानंतर शेजारणीनं बर का उतरंडी उतरून बर का एक मुठ बर पोहे बिचारणीला उष्ण दिलेले असायला आणि ते सुदामाच्या राणीने मात्र कस्तर घेतलं आणि आपल्या घराला आणल्यानंतर त्या सुदामदेवानं सुमूर्त पावला दुसऱ्या दिवसाला त्या सुदामाच्या राणीने ती फुव कसं तर बांधलं सुदामदेवानं ते पोह्याची पृथ्वी कमरेला बांधली आपल्या आणि बर का फाटकी वस्त्र बर का पांघरलेला फाटक धोतर नेसलेला सुदामदेव बर का पाठ्याच्या पाऱ्यामध्ये बर का मित्राच्या भेटीला द्वारकेला चाललेला असायला आणि बर का जात असताना निघून या चालला बर काया नगराला वाट होता चालित वाट होता चालित वाट होता चालित माझ्या बघा सारख्या दरिद्र्या झाला
पहाटेच्या पाऱ्यामध्ये बर का त्यांना निघून चालला तो द्वारका नगरीला बिनानाचा बिन पाण्याचा बर का उपवासी सुदाम ब्राह्मण बर का बसत उठत तो द्वारकेच्या माळावरती गेला त्या टेकड्यावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी द्वारका नगरीचं सुवर्ण कळश या सुदाम देवाला दिसू लागलं. तसं सुदामाला एक एक शंका मनात येऊ लागली. तर बर का अशा सुवर्णाच्या नगरीत बर का माझ्यासारख्या दरिद्र्याला कोण आता बर का ओळख देणार, कसं करावं बर का अशी चिंता लागली त्याच्या मनाला. इतक्यात बर का या सुदाम देवाला बर का शुभ शुकून लागले होते. उयाला शुभ शुकून व्हायला लागले. सुदाम देवाला मात्र मोठं बळ आल्यासारखं वाटायला लागलं. आपल्याला शुकून चांगलं व्हायला आपण गेलं पाहिजे. श्रीकृष्ण भेटल निधान श्रीकृष्णाला बघून तर आपल्या जीवाचं समाधान व्हावं असं म्हणून तो नेट नेटाने पुढे चालला. ताताना तसा तो गेला द्वारकेच्या राजवाड्याच्या पायऱ्याला चढायला. एवढ्या वेळात बर का त्या ठिकाणाला श्रीकृष्ण बर का आपल्या मंचकावर बसून बर का अष्टराण्याशी लागला होता बर का गप्पा मारायला. गप्पा मारत असताना अंतर्ज्ञानानं ओळखलं बर का श्रीकृष्णानं आणि तो मंच करून ताड करून खाली उडी मारला आणि आपल्या अष्टनायकांनी सांगितला की माझा परम पित्र मित्र सुदामदेव माझ्या भेटीशी येत आहे. तुम्ही त्याची सर्व बर्दाश्त ठेवली पाहिजे, चांगली व्यवस्था केली पाहिजे. मी सुदामाला घेऊन येतो असं म्हणून श्रीकृष्ण काय करायला बर का श्रीकृष्णाने आनंद बर का राजवाड्यामध्ये ह्या सुदाम देवाला चौरंगावर बसवून बर का रुक्मिणीला सांगितलेलं असायला. रुक्मिणी माझ्या ह्या बर का मित्राचं तू ऊन पाण्यानं बर का पायदो दमून आलेला आहे. रुक्मिणी ह्या माझ्या सुदाम देवाची दशा काय झाली बघ. हा गरीब आहे म्हणून त्याला नावं ठेवू नका. दहा पाहुणा आपल्या घरचा सोयरा आहे म्हणून त्याला उत्तम प्रकारे तिची आपण सेवा केली पाहिजे. सेवा हेच महत्वपूर्ण आहे. आणि आणि असं म्हणून बर का त्यानं बर का नाभिकाला बोलवून बर का ह्या सुदाम देवाचा स्मरशुक्र विला म्हणजे बर का त्याची दाढी केली. नंतर बर का त्याला मंगल स्नान घातलं. त्याच्या अंगाला सुवासिक बर का तेल लावून उठले लावून बर का स्नान झाल्यानंतर त्याला भरजरी वस्त्र अलंकार बर का परिधान करण्यासाठी दिलेले असायला. सोन्या नाण्याने ह्या सोन्या मोत्याने मात्र ह्या सुदाम देवाला श्रीकृष्णानं मडवून ठेवलं. त्याला पलंगावर नेऊन बसवलं आणि आपल्या सर्व अष्टनायकाला लागला. श्रीकृष्ण बोलायला 16108 राण्यानं सांगायला तुम्ही आता त्या सुदाम देवाचं तुम्ही दर्शन घ्यावं असं म्हणल्यानंतर बर का श्रीकृष्णाच्या 16108 नायिका या सुदाम्याचं बर का दर्शन घेत असायला. बिचारा बर का प्रत्येकीला आशीर्वाद देऊन देऊन बिचारा थकला त्या वेळेला. आणि कितीतरी दिवस तो उपाशी होता हा सुदामदेव. आता श्रीकृष्ण कवा ही सगळी जत्रा थांबवतोय कुणाठाने मला जेवायला कवा वाढतोय असं त्याला वाटत होत. असं बर का या श्रीकृष्णानं बर का हे अंतराणा जाणायला रुक्मिणीला लागला सांगायला. हे रुक्मिणी आता माझ्या मित्रासाठी आणि माझ्यासाठी बर का षड रसाचं तुम्ही भोजन दिलं पाहिजे आम्हाला या ठिकाणाला. अरे असं म्हणल्यानंतर अष्टनायकांनी त्यावेळेला बर का श्रीकृष्णाला आणि सुदामाला बर का
मोठा पाहुणचार करून बर का त्याला यथेच शरीरास अन्नाच बर का भोजन दिलेला असायला. भोजन दिल्यानंतर जीवन कवन झाल्यानंतर तांबूल दिल्यानंतर त्या टायमाला भगवान श्री कृष्ण बोलायला लागला. तर बर का जेवण झालं तांबूल झाल्यानंतर विठ्ठला श्रीकृष्ण आता लागला सांगायला, सुदामा तू आता माझ्या भेटीला आलास, वहिनीनं माझ्यासाठी काय भेट दिली गड्या? एवढा एवढं बोलल्यावर ह्या सुदामान ती भेट ठेवायची पृथ्वीने काय करायला काय करायला म्हणल्यानंतर सुदाम देवाला बर का लाज वाटली. आता एवढ्या मुठभर पोहे कुणाला पुरणार म्हणून तो बर का पोह्याची पुरचंडी सापचायला लागला. एवढ्यात बर का श्रीकृष्णानं ती पुरचंडी हिसकावून घेतली आणि त्यातली एक मुठ मारून तोंडात घातली. दुसरी मुठ बर का घेण्यासाठी त्यानं हात घातल्याबरोबर रुक्मिणीनं त्याचा हात धरला. रुक्मिणी हात त्या ठिकाणी आला आणि ती मात्र राहिल्याली पव्याची पुरचंडी सर्वाला प्रसाद म्हणून तिथे असणाऱ्या सर्वात नायकाला सर्व श्रीकृष्णाच्या राण्याला श्रीकृष्णाच्या पुत्राला ते वाटून टाकल्याचं कारण का बर का विठ्ठला जर का दुसरी मुठ बर का ह्या पोह्याचे जर का तीन घास या श्रीकृष्णाने केले तर श्रीकृष्ण बर का ह्या सुदाम देवाला त्रिभुवनाचं राज्य देतील अशी बर का काळजी वाटली ह्या रुक्मिणीच्या जीवाला. म्हणून कृष्ण करणे कृष्णाचं मिस्किलपण ही फक्त रुक्मिणीच ओळखत होते. म्हणून श्रीकृष्णाला कुणाला माहित नव्हतं म्हणून श्रीकृष्णाला दुसरा घास या रुक्मिणीने खाऊन दिला नाही म्हणून तो प्रसाद त्या ठिकाणी सुदाम देवाने दिलेला प्रसाद हा सगळ्याला वाटून टाकला तरीही तो वर्ग तसाच राहिला. उरला म्हणजे भेट ही मोलाची कारण प्रेमानं आणलेली भेट होती बर का विठ्ठला. म्हणून त्या ठिकाणाला मात्र सुदामदेव जीवन कावून झाल्यानंतर भगवान श्री कृष्ण ह्या सुदामदेवाच म्हणजे भक्ताच. तर बर का या मंचकावर बर का झोपल्यानंतर बर का त्याचे पाय छोपू लागला. देव बघ का दोस्ताचं म्हणा मित्राचं म्हणा नाहीतर ब्राह्मणाचं म्हणा पाय बर का चेपू लागला. बर काय कारण काय बर का विठ्ठला तर आधी भक्त मग आणि मग देव. जर भक्ताने देवाला जर देवपण नाही दिलं तर देव कुठला? आधी भक्त ना मग देव असं नेम आहे तो खराय. त्रिया टिकाला मात्र सुदामदेव मात्र पायदाब श्रीकृष्ण पायदाबत असताना सुदामदेव झोपी गेल्यानंतर वाईट वाटलं या श्रीकृष्णाला. कोड पडलं त्याच्या जीवाला. काय दरिद्रीपणा आला माझ्या मित्राला. म्हणून करता त्यानं काही करायला माहित आहे का? विश्वकर्म्याला बोलवून घेतलं आणि बर का सांगितलं गड्या जा निघून त्या कपिला नगरीला. जशी माझी सुवर्णाची द्वारका आहे तशीच ती बर का प्रति सुदाम नगरी निर्माण केली पाहिजे या ठिकाणाला. त्या नगरीचं नाव सुदाम नगरी असं ठेवून परत अशी ताकीद दिली त्या विश्वकर्म्याला. विश्वकर्म्या तिकडे निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवसाला ह्या श्री कृष्णानं तर बर का काय राहिला या ठिकाणी आला. सुदामा देवाची सेवा करू लागला सेवा करीता. Oh.
राहिला इकडे बर का श्रीकृष्ण आपल्या बर का दोस्ताची बर का सुदाम्याची बर्दास्त राखू राहिला असं बर का पाहून चार घेत घेत बर का एक महिना निघून गेला. श्री सुदामदेव मनामध्ये विचार करायला लागला की बाबा मी आलो कशासाठी माझ्या पोराबाळासाठी काहीतरी मागण्यासाठी परंतु रोजच मी आपलं चांगलं सेटल असाल तर राहिलं खातो काय वाटेल ते रोज बघतो श्रीकृष्ण रोजच्या रोज माझी सेवा करतो पण मी आलो कशासाठी. हा सुदामदेवाला मात्र आज श्रीकृष्णाला काहीतरी मागाव उद्या काहीतरी मागाव असं मात्र सुदामदेव विचार करत होता. परंतु या सुदामदेवाला वाटत होत आपण श्रीकृष्णाचं रोज खातो आणि त्याला आपण बोलायचं तर कसं म्हणून बर का कोड पडलेला असायला. सुदामदेवाने मनामध्ये विचार केला काय हरकत नाही आता काय मागायला बी काही नको आपल्याला मागायचं धाडस होत नाही जरी आपल्या अंगावर हा एवढं दागिने जरी श्रीकृष्णाने आपल्याला दिलं ना तरी कित्येक दिवसाचं आपलं दैन्य जाईल या ठिकाणाला. म्हणून त्या ठिकाणाला काही दिवस निघून गेल्यानंतर हा सुदामदेव श्रीकृष्णाला म्हणाला श्रीकृष्णा भगवंता श्रीकृष्णा माझी बायकापोर माझी वाट बघत असतील मी आता जातो माझ्या घरी गावी निघून. एवढा म्हणल्यानंतर श्रीकृष्णाचा सर्व परिवार या सुदामाला घालविण्यासाठी शिष्याच्या तोंडाला आला. तोंडाला आल्यानंतर बर का ह्या ठिकाणी बर का श्रीकृष्णानं मिश्किलपणा केला तो बर का सुदाम्याला लागला बोलायला सुदामा हा आता तू एकटाच बाबा जाणार त्या कपिला नगरीला आणि तुझ्या अंगावर एवढे दागिने आहेत वाटेत कोण तर चोर येतील आणि तुला लुटून नेतील बाबा. माणसापाशी असलेली दौलत इस्टेट फार धोकादायक आहे ते आपल्या कधीतरी आपल्या प्राणावर सुद्धा उठतंय म्हणून तुझ्या अंगावरचं सर्व दागिने तो ठेव आणि तुझी होती ती कपडे तू निसून परत आपल्या गावाला जा म्हणजे तुला चोराची भीती पडणार नाही असं म्हणत असताना बर का रुक्मिणी बर का त्या श्रीकृष्णाच्या मिस्किलपणाबद्दल बर का मनातल्या मनात हसत होती परंतु इकडे ब्रह्मांड आठवलं बर का त्या सुदाम देवाला काय म्हणून बर का मी राहिलो या ठिकाणाला माझी बायका पोरं मरून पडल्या असतील पण आता ह्याला श्रीकृष्ण तर काय करणार म्हणून सुदाम देवान होती ती आपली अंगावरची काढली दागिन काढला आणि आपली वट निसून काय करायला निघून बर का तो चालला कपिला नगरीला वट वट दिवाला सुदाम त्या ठिकाण्याला स्वतःच्या बर का दैवाला दोष देत बर का तो निघून बर का कपिला नगरीला बर का चाललेला असायला. कपिला नगरीच्या बर का माळाला आल्यानंतर बर का त्याला परत बर का सुवर्णाची बर का नगरी लागली दिसायला म्हणजे द्वारका नगरी सारखी सातमुद्र नगरी दिसायला लागली. सुदाम देवाला वाटायला लागलं आपण चांगलं अन्न खाल्लं आणि रोजच्या रोज चांगलं बघितलं म्हणून आपली बुद्धी सुद्धा भ्रष्ट झाली आपण पुन्हा मात्र आपल्या नगरीला न येता द्वारकेलाच आपण परत आलो नाही असा विचार करीत बर का एका वाटाच्या वाट सुरूला लागला विचारायला बाबा रे ह्या बर का राज्याचं नाव काय म्हणल्यानंतर तो वाट सुरू लागला बोलायला ह्या नगरीचं नाव सुदाम नगरी आहे म्हणताना सुदामाला वाटलं आपण दरिद्र आहे गरीब आहे म्हणून लोक आपली चेष्टा करणारच आपल्या लोक नाव ठेवणार आपल्याला कोणतं निंदा करणार का हरकत नाही म्हणून तसा सुदामदेव पुढे चालला पुढच्या वाटसुराला पण लागला विचार ह्या नगरीचं नाव काय हो तर प्रत्येक जण लागला सांगायला की या नगरीचं नाव सुदाम नगरी आहे. इतक्यात बर का गावात बबरा झालेला असायला राजा सुदाम बर का आलेला असायला राजा सुदाम आलेला असायला म्हटल्यानंतर बर का या प्रधानानं बर का काही करायला तर त्या टायमाला मात्र मीना आणि पालखी बर का वाद्य वाजवत बर का आणि तू काय करायला प्रधानानं बर का त्या सुदाम देवाला धरून बर का पालखीत बसविलेला असायला पालखीत बसवून बर का वाजत गाजत बर का राजवाड्याच्या तोंडाला जायला त्यावेळेला बर का सुदामाची राणी बर का हातामध्ये
पंच आरती घेऊन बर का भर जरी पैठणी नेसून बर का दाकिन्यान नटून पण सदा एका महिन्यात मात्र ही सर्व नगरी घडली कशी माझ्या बायकोच्या अंगावर मी जाताना फिरे कितनाकडे जाताना इथवर पातळ सुद्धा चांगले नसताना ख्याद मात्र या ठिकाणाला भरी भरी पैठणी साडी नेसून अनेक दागिने घालून आली ही माझी बायको नव असं त्याला वाटू लागलं असं वाटू लागलं बर का असं वाटत असताना सुदामा विठ्ठला या सुदामाची बर का कच्ची बच्ची ही आठ बाळावर का पळत धावत येऊन बाबा म्हणून मिठी मारल्यानंतर मग मात्र बाळाचा आवाज ऐकून या सुदामाला आपल्या मुलाला ओळखलं त्या ठिकाण्याला सुदामा तसाच घरी गेला श्री कृष्णान ह्या सुदामाच्या राणीला श्री कृष्णान या सुदाम देवान कसा प्रकार घडला आणि असं कसं झालं विचारलं त्या ठिकाण्याला त्यावेळेला राणीनं सांगितलं असल्या ना तुम्ही गेल्यानंतर विश्वकर्म्यानं बर का श्रीकृष्णाच्या आज्ञानं ही बर का सुदाम नगरी निर्माण केली आणि ती तुम्हाला दान दिलेली असं म्हटल्याबरोबर वाईट वाटलं सुदाम देवाला त्यावेळेला आणि त्या राणीला बर का घेतला त्यानं संगतीला निघून गेला सज्जावर आणि त्या ठिकाण्याला द्वारकेच्या बर का दिशेला तोंड करून तो काही लागला बोलायला आपण ऐकलात ढोलाच्या तालावर भाग नंबर एक. पुढील आमचे आगामी आकर्षण ढोलाच्या तालावर भाग नंबर दोन. दोन मध्ये रावणाला 10 तोंडे का आणि कुर्मदासाने पांडुरंगाची भक्ती का केली हे ऐकायला ढोलाच्या तालावर भाग नंबर दोन ही कॅसेट मात्र घेण्यास विसरू नका. जर विसराल तर फसाल.